नको रे मना द्रव्य ते अति अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे होता मना सारीखे दुःख मोठे नमस्ते मुलांना कसे आहात बरे आहात ना हम्म हसताय खेळताय मजेत आहात ठीक आहे आता आपण दुसरं सत्र सुरू करतो आहोत भाग तीन सुरू करतो आहोत त्यातली नववी कविता उजाड उघडे माळरानही कवयत्री आहेत ललिता गादगे हुँ? हे जे नाव देण्यात आलेलं आहे उजाड उघडे माळरानही हम्म जे उजाड झालेलं आहे कोरड झालेलं आहे वृक्ष झालेलं आहे असं हे उजाड उघडे माळरानही इथे मात्र आता वसंत ऋतूच्या आगमन होत असताना त्याच्या स्वागतासाठी कसं तयार झालेलं आहे ते आपण या कवितेमध्ये पाहणार आहोत माळरान म्हणजे काय तर गुरं असतात गाई ढोरं जनावर जे असतात त्यांना चरण्यासाठी म्हणून जे मोकळ्या माळावरती नेलं जातं जिथे गवत उगवलेलं असतं ते खातात हम्म तर ते त्याला म्हणायचं माळरान असं उजाड उघड माळरान कधी असतं शिशिर ऋतू मध्ये असतं आणि त्यानंतर जो वसंत ऋतू येणारा असतो तो मात्र निसर्ग फुलवणारा असतो हम्म आता पहा मुलांना आपलं जे जीवन आहे किंवा जीवनशैली आहे हा रुटीन लाईफ जे आपला आहे ते निसर्गाच्या बदला आपण बदललं पाहिजे आणि बदलतोच आपण हो की नाही म्हणजे आता डिसेंबर जानेवारी या महिन्यामध्ये थंडीचे दिवस जास्त असतात तर पहा आपण ऊर्जा निर्माण होणारे पदार्थ खात असतो त्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जे आहे ते गरम वातावरण असतं म्हणून आपण थंड पेय वगैरे घेत असतो म्हणजे आपले सण असतील सुद असतील उत्साह हो असतील उत्सव असतील हे सगळे जे आहे ते आपले या ऋतू बदला बरोबर बदलत असतात हम्म कारण निसर्गाच्या हातात हात घालूनच आपली सुद्धा जीवनशैली चालत असते मग आता हा प्रत्येक ऋतूंमधला बदल हा तुम्ही टिपायला शिकलं पाहिजे शिशिर ऋतूमध्ये काय होत असतं वसंत ऋतूमध्ये काय होत असतं आणि तुम्हाला आठवत असेल मुलांना की आपण जे मुख्य ऋतू आहेत उप ऋतू आहेत त्या सगळ्यांची माहिती घेत असतो दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीलाच आपण ते सगळं लिहून काढत असतो तर त्याप्रमाणे त्या त्या ऋतूमध्ये काय बदल होतात आणि मग त्या बदलाबरोबर आपली जीवनशैली जी आहे ती त्याला अनुरूप असावी अनुसरून असावी याच्यासाठी आपण आपल्या जीवनशैलीमध्ये काय काय बदल करत असतो हे सुद्धा बदल तुम्ही टिपायला शिकलं पाहिजे म्हणजे लक्षात घेतले पाहिजेत याच्यावरून तुमच्या काय लक्षात येईल की अरे निसर्गाबरोबरच आपली सुद्धा जीवनशैली जात असते आणि त्यामुळे हा निसर्ग हे पर्यावरण आपण जपण फार महत्वाचं आहे आणि म्हणून अशा सारख्या कविता या तुम्हाला अभ्यासक्रमासाठी दिल्या जातात आता पहा मनपसंत ऋतू वसंत त्यानंतर परिवर्तनाचे उत्सव असे काही पाठ आहेत पुस्तकांमध्ये तर ते तुम्ही वाचले पाहिजेत म्हणजे मग तुम्हाला ही कविता आणखी छान प्रकारे समजू शकेल मुलांनो निसर्गाचा आणि आपला संबंध जो आहे तो अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आहे कसा ते पहा तर मनुष्य जन्माला जेव्हा येतो तेव्हा लाकडी पाळण्यामध्ये त्या बाळाला निजवलं जातं झोपवलं जातं हो की नाही त्याच्यानंतर आपलं जे काही प्राथमिक गरजा आहेत बेसिक नीड्स ज्या आहेत त्या आपल्या निसर्गातूनच भागवल्या जातात अन्न वस्त्र निवारा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते निसर्गच आयुष्यभर आपल्याला पुरवत असतं आणि त्याच्यानंतर जेव्हा आपला जे मृत्यू होतो तेव्हा सुद्धा आपल्या सरणासाठी म्हणजे जळणासाठी लाकडांचाच वापर केला जात असतो हो की नाही म्हणजे जन्मापासून ते मृत्यू पर्यंत हा निसर्ग आपल्याला साथ देत असतो आपल्याला अनेक गोष्टी पुरवत असतो तेव्हा या निसर्गाविषयीची कृतज्ञतेची भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे हम्म आणि आपल्याच बरोबरीनं हा निसर्ग सुद्धा आपल्याला जगवता आला पाहिजे टिकवता आला पाहिजे त्याची जपणूक आपल्याकडून झाली पाहिजे कारण निसर्ग असेल तर आपण आहोत हे मात्र पक्क आपण लक्षात ठेवलं पाहिजे हम्म तर यामध्ये ललिता गादगे या ज्या कवयित्री आहेत त्यांच्याविषयी कविता शिकण्यापूर्वी माहिती घेऊयात पहा मुलांना भाग तीन नवी कविता उजाड उघडे माळरा कवयित्री आहेत ललिता गादगे जन्म आहे एकोणीसशे चोपन्न प्रसिद्ध कवयित्री हम्म प्रसिद्ध अशा या कवयित्री आहेत नावाजलेल्या कवयित्री आहेत कवी पुल्लिंग कवयित्री स्त्रीलिंग फसवी क्षितिजे अग्निजळ संवेदन इत्यादी कविता संग्रह कविता संग्रह म्हणजे काय ते मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे अनेक कविता जिथे एकत्रित रूपात पुस्तकाने प्रकाशित होतात त्याला म्हणायचं कविता संग्रह मग हे कविता संग्रह कोणते कोणते आहेत त्यांचे फसवी क्षितिजे अग्निजळ संवेदन इत्यादी कविता संग्रह आहेत आयुष्याच्या काठा नाव किती सुंदर पहा आयुष्याच्या काठाकाठाने दुःख आणि आश्रू प्राजक्ताची फुले आणि दाह दाह म्हणजे ताप किंवा उष्णता हे कथा कथासंग्रह हा कथा संग्रह कहाणी संग्रह किंवा गोष्टींचा संग्रह नाळबंधाची कहाणी खिडकीतलं आभाळ हे ललित गद्य प्रसिद्ध गद्य माहितीये तुम्हाला पाठात्मक असत पाठ असल्यासारखं आणि पद्य म्हणजे कविता असते प्रस्तुत कवितेत कवयित्रीने वसंत ऋतूच्या आगमनामुळे आगमन होणे म्हणजे येणे गमन होणे म्हणजे जाणे हम्म तर या कवितेमध्ये कवयित्रीने वसंत ऋतूच्या वसंत ऋतूच्या म्हणजे स्प्रिंग या ऋतूच्या येण्यामुळे सृष्टीच्या निसर्ग सौंदर्यातील सृष्टी निसर्ग हा या निसर्ग सौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे मनमोहक मनाला मोहून घेणारे मनाला आकर्षित करणारं असं सृष्टीतलं निसर्गातलं जे सौंदर्य आहे त्याच्यामध्ये जो बदल घडतो त्या बदलांच वर्णन इथे केलेलं आहे कसं ते पाहूयात आधी आपण कवितेचं वाचन करूयात

सळसळ झळझळ पिंपळपाने मऊ मुलायम मोर पिसापरी सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी पळस फुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती सारी या जगातली पाहून त्यांना मनात झुरती आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल ताण उजाड उघडे माळ गाऊ लागले वसंत गान। किती सुंदर कविता आहे पहा जशी ही कविता सुंदर आहे ना मुलांनो तसाच हा निसर्ग सुद्धा फार सुंदर आहे आणि म्हणून या निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ तरी आपण निदान घालवला पाहिजे आणि मग पहा तुम्ही मुलांनो की जेव्हा तुम्ही निसर्गामध्ये रमता निसर्गाचा आस्वाद घेता एखादं टवटवीत फुललेलं फुल असतं ना मुलांनो ते तुम्हाला वारंवार सांगत असतं की अरे बघ मी किती सुंदर आहे माझा रंग किती छान आहे माझा किती छान सुगंध आहे तेव्हा तू माझ्याकडे आकृष्ट हो माझ्याकडे बघ मला मा पहा आणि माझा आस्वाद घे तर या गोष्टींचा आस्वाद घ्यायला आपण शिकलं पाहिजे सतत मुलांना मोबाईल मध्ये काहीतरी गेम खेळत राहणं किंवा सतत मोबाईल किंवा टीव्ही म्हणा किंवा कम्प्युटर म्हणा किंवा लॅपटॉप म्हणा अनेक इलेक्ट्रिक गोष्टींमध्ये सतत फसून राहण्यापेक्षा जर तुम्ही मनमोकळेपणानं निसर्गामध्ये रमायला शिकलात तर नक्कीच तुमचं आयुष्य हे प्रसन्नतेनं आनंदानं भरलेलं तुम्हाला जाणवेल तांत्रिक गोष्टी टेक्नॉलॉजी ही मुलांना शिकली पाहिजेच त्याचा वापर आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजेच पण याच बरोबरीनं आपण निसर्गामध्ये रमायला सुद्धा शिकलं पाहिजे आपण काय करत असो निसर्गामध्ये रमायला म्हणून जातो अगदी पिकनिक वगैरे करायला म्हणून जातो पण तिथे फोटो काढणं शूटिंग करणं व्हिडिओज करणं याच्यामध्ये आपण इतके रममान होऊन जातो की अरे आपण काय निसर्ग निहाळला किंवा ज्या ठिकाणी आपण गेलो होतो एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी आपण गेलेलो असू तर तिथला इतिहास आपण जाणून घेतला का तर या सगळ्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत निसर्गाचा आस्वाद घेणं ऐतिहासिक स्थळाला जर तुम्ही भेट दिली तर तिथला इतिहास तुम्ही जाणून घेणं तिथलं वातावरण तुम्ही जाणून घेणं त्या लोकांची जीवनशैली कशी आहे जगण्याची पद्धत कशी आहे तिथली घरं कशी आहेत तिथली माती कशी आहे तिथलं राहणीमान कसं आहे या सगळ्या गोष्टींच आकलन आपल्याला व्हायला हवंय तर मुलांना जरा डोळे उघडे ठेवावेत कान खुले ठेवावेत आणि निसर्गातला आवाज आपण ऐकायला शिकलं पाहिजे पाहिजे निसर्ग या डोळ्यांनी भरभरून पाहिला पाहिजे पहा मुलं जी अंध असतात आंधळे असतात ज्यांना सृष्टी दिसत नाही त्यांना तो आस्वाद घेता येत नाही परमेश्वर कृपेनं ना आपल्याला जर जिथल्या तिथे व्यवस्थित सगळे अवयव मिळालेले आहेत तेव्हा आपण या डोळ्यांनी हा निसर्ग पाहिला पाहिजे निहाळला पाहिजे त्याचा आस्वाद घेतला पाहिजे ओके नाही तर इथून पुढे नक्की निसर्गामध्ये रममान व्हायला शिका स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांना बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजर आणा काय सांगितलेलं आहे शिशिर ऋतू जो आहे मुलांना तो पानगळीचा ऋतू आहे हा म्हणजे याच्यामध्ये सगळी पानं जी जा आहेत झाडाची ती गळून जातात वृक्ष वातावरण झालेलं असतं कोरडं शुष्क वातावरण असं झालेलं असतं आणि या वातावरणानंतर मात्र जो वसंत ऋतू येणारा असतो तो मात्र निसर्गामध्ये बहर घेऊन येणारा असतो आणि म्हणून मग म्हटलेलं आहे की या वसंत ऋतूच्या स्वागतासाठी त्याचं जर आगमन झालेलं आहे कोणी आपल्या घरी पाहुणे आले तर आपण त्याचं स्वागत करतो कि नाही त्याप्रमाणे हा वसंत ऋतू आलेला आहे तर त्याचं स्वागत करण्यासाठी विविध दिशांनी रंग उधळले जात आहेत आणि तुम्ही पाहिलं ना मुलांनो निसर्गामध्ये तर वेगवेगळ्या प्रकारे हा निसर्ग नटलेला आहे सजलेला आहे अतिशय सुंदर आहे बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजराणा बेरड कोरड इथली सृष्टी कशी झालेली होती हा निसर्ग कसा झालेला होता आता ऋतू ऋतूमध्ये तर बेरड कोरड शुष्क झालेला होता इथला ओलावा संपलेला होता वृक्ष अशी जमीन झालेली होती आणि अशा वेळेस हा वसंत ऋतू मात्र जेव्हा आलेला आहे तेव्हा त्याच्यासाठी जणू काही नजराना म्हणजे भेटच घेऊन आलेला आहे गिफ्ट गर्द पोपटी लेऊन वसने मुरडत आली लिंबोणी गर्द पोपटी म्हणजे दाट अगदी पोपटी रंग असा लेऊन म्हणजे घातलेले ले आहेत वसने हम्म जणू काही ही सृष्टी आहेत हिन कसे कपडे परिधान केलेले आहेत तो पोपटी रंगाचे डार्क पोपटी रंगाचे मुरडत आली लिंबोणी हा लिंबोणी लिंबाचं जे झाड आहे ते जणू काही मुरडत आलेलं आहे मुरडत म्हणजे काय ही लिंबोणी लचकत आलेली आहे जर्द तांबडी कर्ण फुले ही घालून सजली नागफणी ही जी नागफणी आहे हिची जी फुलं आहेत ती जणू काही कवयित्रीने कल्पना केलेली आहे की जर्द तांबडी अगदी गडद रंगाची डार्क रंगाची तांबडी कर्ण फुले घातलेली आहेत कर्ण म्हणजे कान कानामध्ये फुलं घातलेली आहेत इयरिंग घातलेले आहेत आणि आहे, ती नागफणी असे इयरिंग्स घालून कर्ण फुले तांबडे घालून अगदी सजलेली आहे नटलेली आहे मुलींना पण फार आवडतं की नाही इयरिंग घालतील अनेक प्रकारचे दागदागिने घालतील वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालतील आणि कसे छान सजता तुम्ही त्याप्रमाणे ही सृष्टी सुद्धा नटलेली आहे ही नागफणी सुद्धा नटलेली आहे सजलेली आहे लुसलुस लुस पाने अंगोपांगी झुले वड हा दंग होऊनी दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी पहा काय म्हटलेलं आहे लुसलुस पाने कोमल पानं आहेत अंगोपांगी सगळ्या अंगभर पसरलेली आहेत कोणाच्या झुले वड हा दंग होऊनी वडाचे वडाची जी पानं आहेत ती अगदी कोमल आहेत आणि पूर्ण त्याच्या अंग अंगभरती पसरलेली आहेत आणि हा जो वड आहे तो अगदी दंग होऊन मग्न होऊन झुलतो आहे येणार छान वारं आहे त्या वाऱ्याबरोबर हा वड जो आहे त्याची जी पानं आहेत ती त्या वाऱ्याच्या हेलकाव्याबरोबर छान झुलताय दुरंगी चुनरी तो उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी आता ही घाणेरी जी आहे तर ही कशी नटलेली आहे ती दुरंगी दुरंगी म्हणजे दोन रंगाची जणू काही दोन रंगाची चुनरी म्हणजे दुपट्टा तिनं घातलेला आहे ओढणी घेतलेली आहे ती कशी आहे दोन रंगाची आहे आणि अशा दोन रंगाच्या ओढणीमध्ये जणू काही ही घाणेरी नटून थटून बसलेली आहे सळसळ सळसळ झळझळ झळझळ आता हे पहा शब्द एक प्रकारचं नाद आहे याच्यामध्ये सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम, पिसा परी। आहे, मुलायम आहे, आहे, पिसा परी। मोर पिसापरी पिंपळाची जी पानं आहेत ती कशी आहेत मऊ आहेत मुलायम आहेत कोमल आहेत हा आणि मोर पिसापरी मोर सगळ्यांना माहितीये मोराचा जो पिसारा आहे त्याच्या परी परी म्हणजे सारखे म्हणजे मोराच्या पिसाऱ्यासारखे मोराच्या पिसाऱ्याप्रमाणे आहेत आणि सळसळ झळझळ करतायत ती पानं सुद्धा वाऱ्याच्या हेलकाव्या बरोबर म्हणजे वाऱ्याच्या हिरकाव्या बरोबर ही जी पानं हालत आहेत त्याच्यातून सळसळ झळझळ असा आवाज येतो आहे सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी हम्म आता काय म्हटलेलं आहे पाणंद म्हणजे काय तर शेतांमधली जी अरुंद वाट असते ना त्याला पानंद म्हणतात हा शेतामध्ये तयार झालेली अरुंद वाट छोटीशी वाट त्याला म्हणायचं पाणंद मग या पाणंदीवरती लाल कळ्या पडलेल्या आहेत पहा जिकडे तिकडे आणि ही लखडून गेली आहे लगडून गेलेली आहे म्हणजे ही वाट जी आहे आनंद जी आहे ती या लाल कळ्यांनी अगदी भरून गेलेली आहे म्हणून जणू जन, काही कवयित्री काय म्हणते ते एक सांबर आहे सांबर तुम्हाला माहितीये हरणाचा एक प्रकार आहे तर ते एक हरिण आहे एक सांबर आहे आणि ते स्वागतासाठी उभं राहिलेलं आहे अशी जणू काही कवयित्रीनं कल्पना केलेली आहे आनंद म्हणजे शेतांमधील अरुंद वाट आणि या वाटेवरती लाल रंगाच्या कळ्या इतक्या पडलेल्या आहेत की ती वाट जी आहे ती पूर्ण लगडून गेली आहे त्या कळ्यांनी भरून गेलेली आहे आणि ही वाट म्हणजे जणू काही सांबर म्हणजे हरिण आहे आणि ते त्या स्वागतासाठी उभं आहे पळस फुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती कुसुमे सारी या जगातली पाहून त्यांना मनातच झुरती आता पहा ही पळसाची जी फुलं आहेत ती अगदी बहरून आलेली आहेत या मातीच्या अंकावरती अंकावरती म्हणजे मांडीवरती हा माती मृदा मृत्तिका तर या मातीच्या अंकावरती म्हणजे मातीच्या मांडीवरती ही पळसाची जी फुलं आहेत ती अगदी छान बहरून आलेली आहेत फुललेली आहेत कुसुमे सारी या जगातली कुसुम म्हणजे सुमन फूल हा? फूल मी मुलांना तुम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे फूल लिहित न उकार दुसरा पण याच जेव्हा तुम्ही अनेक वचन करता किंवा सामान्य रूप करता त्यावेळेस मात्र त्याचा उकार होतो पहिला फुले हम्म मग कुसुमे म्हणा फुले म्हणा सुमन म्हणा हम्म ही सारी या जगातली जी आहे ती पाहून त्यांना मनात झोरती म्हणजे ही पळस फुलं जी आहेत मातीच्या अंकावरती मांडीवरती जी बहरून आलेली आहेत त्यांना पाहून ही बाकीची फुलं मात्र मनामध्ये झोरतायत हम्म खंत व्यक्त करतायत आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान उजाड उघडे माळ रानही गाऊ लागले वसंतगान आंबा माहिती आहे तुम्हाला आणि आंब्याच्या मोहरातून मुलांना कुठल्याही झाडाला फळ लागण्याआधी फुल लागत असतं आणि मग ह्या आंब्याच्या झाडाला आधी मोहर लागत असतो फळ लागण्याआधी मोहर लागत असतो फुलं लागत असतात छोटी छोटी आणि त्याला मोहर म्हटलं जातं तर या आंब्याच्या मोहरातून कोण आलेला आहे कोकिळेची सुरेल तान कोकिळा ही जी पक्षीण आहे तिची सुरेल ताण तान म्हणजे छान अगदी तालासुरात ती जे पूजन करते आहे गायन करत आहे ते अगदी सुरेल ऐकू येत आहे उजाड उघडे माळ ही गाऊ लागले वसंत गान असं हे उजाड उघड माळ रानचे होत ते आता वसंत गान गाऊ लागलेलं ला आहे म्हणजे वसंत ऋतूच गाणं गाऊ लागलेलं ला आहे स्प्रिंग सीजनचं हम्म तर पहा मुलांना ही अशी सुंदर कविता आहे कवयित्रीने छान प्रकारे अगदी निसर्ग सृष्टी ही याच्यामध्ये नटवलेली आहे सजवलेली आहे आणि मला वाटतं सगळ्यांना कविता समजलेली असेल कवितेचं वाचन करा लेखन करा धन्यवाद